शहर में दिन प्रतिदिन कोरोना मरीजों की संख्या में बढ़ोतरी देखी जा रही है। इसी बीच कोरोना की चपेट में शहर पुलिस आती दिख रही है। अब तक शहर में कुल 26 पुलिस कर्मियों में कोरोना की पुष्टि हुई है, जिसमें 5 अधिकारियों का समावेश है, तो वहीं 21 कर्मचारी हैं, उनमें से किसी में भी कोरोना के लक्षण नहीं है, जिससे कहीं ना कहीं पुलिस प्रशासन की चिंता में और वृद्धि हुई है। नागपुर पुलिस आयुक्तालय की पुलिस पर कोरोना अपनी पकड़ मजबूत करता दिखाई दे रहा है। शहर में अब तक 26 पुलिस कर्मियों में कोरोना की पुष्टि हुई है, जिसमें 5 अधिकारियों का समावेश है, तो वहीं 21 कर्मचारी हैं, उनमें से किसी में भी कोरोना के लक्षण नहीं है। चिकित्सा अधिकारी संदीप शिंदे के अनुसार पुलिस विभाग की तीसरी बूस्टर खुराक भी शुरू कर दी गई है, जिनमें अब तक 160 लोगों को बूस्टर खुराक दी गई है। अगदी बरोबर आहे। एक गेल्या 5 दिवसापासून पोलीस आयुक्तालयातील जवळपास 26 आमचे कर्मचारी आणि अधिकारी, त्याच्यामध्ये जवळपास 5 अधिकारी आहेत आणि 21 हे पोलीस कर्मचारी आहेत, हे पॉझिटिव्ह आलेले आहेत। यामध्ये सगळे 2 डोस घेतलेले कर्मचारी आणि अधिकारी आहेत। ॲक्च्युली यांना असिम्प्टोमॅटिक हे लोक आहेत, परंतु आम्ही यांना 7 दिवसाचं क्वारंटाईन नियमाप्रमाणे केलेलं आहे। त्यांच्या घरच्या सगळ्या लोकांची आम्ही अँटीजेन आणि RT-PCR तपासणी केलेली आहे। त्याबरोबरच त्यांना आम्ही आमच्या पोलीस आयुक्तालयातर्फे एक मेडिसिन किट दिलेलं आहे आणि आज परत आणखीन आदरणीय पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार साहेबांनी प्रत्येकाला पल्स ऑक्सिमीटर द्यायचं सांगितलेलं आहे। हे आज आम्ही दुपारपासून त्यांना ते वाटायला पण सुरू करतो आहे। त्याबरोबरच प्रत्येक कर्मचाऱ्याला आयुक्तालयातील 8,500 जे अधिकारी आणि कर्मचारी आहेत, त्यांना विटॅमिन डी, मल्टीविटॅमिन आणि विटॅमिन सीच्या गोळ्या आम्ही मागील 4-5 दिवसापासून वाटप सुरू केलेलं आहे। आता नवीन नियमाप्रमाणे आम्ही आजपासून पोलीस दलातील नागपूर शहरातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी FLW सेंटरवर आमच्या म्हणजे फ्रंटलाईन वर्कर जे आहेत आमचे, तर त्यांना थर्ड बूस्टर डोस देणं सुरू केलेलं आहे। जवळपास आता आपण पाहत आहात बाहेरच्या साईडला जी गर्दी आहे, तर ती बूस्टर डोसचीच गर्दी आहे। सकाळपासून आपल्याकडे आतापर्यंत 120 जणांनी बूस्टर डोस घेतलेले आहेत त्यांचे। बता दें कि अधिक पुलिस कर्मियों के सामने आने की संभावना को देखते हुए एहतियात के तौर पर उचित सावधानी बरती जा रही है। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ दिशा टवा BCN न्यूज़ नागपुर।